शेतकरी मित्रांनो, भारतातील सर्वाधिक उत्पादित आंबूर पॅटर्न टेक्निक मध्ये शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख यावर्षी हरभरा पिकाचे नियोजन करत असताना आंबूर पॅटर्न अंतर पद्धतीने आपण वेगवेगळ्या अंतरामध्ये आणि वेगवेगळ्या बियाण्यासोबत 5 ते 6 प्लॉट डेव्हलप केलेले होते. त्या सर्व प्लॉटची काढणी झालेली आहे. त्यापैकी सर्वात जास्त हायेस्ट उत्पादन कोण्या जातीचे आपल्याला यावर्षी मिळालेले आहे याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सर्वात हायेस्ट उत्पादन आपल्याला ज्या जातीचे मिळालेले आहे ती जात म्हणजे गावराणी. यावर्षी काबुलीचे उत्पादन अपेक्षित आपल्याला मिळाले नाही, कारण काबुलीची पेरणी आपण लवकर केल्यामुळे सुरुवातीला ढगाळ वातावरण, सतत 1-2 पाणी झाले, अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे अपेक्षित यावर्षी जे डॉलरचे म्हणजेच काबुलीचे उत्पादन मिळालेले नाही. तरीसुद्धा मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे रेट असल्यामुळे जरी उत्पादन कमी आले, म्हणजेच अपेक्षित मागच्या वर्षी जे आपण 17-18-20 क्विंटलपर्यंत आपण डॉलरमध्ये काबुलीमध्ये गेलो होतो तिथपर्यंत यावर्षी आपण गेलेलो नाही. त्याच्या 4 ते 5 क्विंटल आपल्याला यावर्षी उत्पादन काबुली म्हणजे डॉलरमध्ये कमी आलेले आहे. पण या उलट यावर्षी वातावरण खराब असूनसुद्धा लेट पेरणी करूनसुद्धा एक व्हेरायटी अशी आहे ज्याचं आपल्याला यावर्षी विक्रमी उत्पादन मिळालेले आहे. ती व्हेरायटी कोणती आहे आणि त्या व्हेरायटीचे अंतर किती होते याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वात प्रथम त्या व्हेरायटीचे अंतर किती होते याच्याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, बघू शकता हे जे अंतर आहे हे मोठं आपल्याला ते तास दिसत आहे, 4 फुटाचं आहे. परत याच्या बाजूला 1.5 फूट एक तास आहे, म्हणजे 2 तास 1.5 फुटावर आहे. परत 3 फुटाचा गॅप आणि परत 1.5 आणि परत 4 फुटाचा गॅप आहे. म्हणजेच हे एक वेगळी पद्धत यावर्षी आपण अवलंबवली होती आंबूर पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये. आणि समोर बघू शकता ट्रॅक्टरने जवळपास भरणीसुद्धा चालू आहे कुटाराची, आणि त्याच्याच बाजूला हरभऱ्याची रासुद्धा आपल्याला बघायला मिळेल. आपण तिथंसुद्धा जाणार आहोत. त्याचबरोबर या हरभऱ्याची पेरणीही लेट केली आपण, कारण सुरुवातीला 1-2 पाऊस झाल्यामुळे चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाले नव्हते, काही ठिकाणी जर्मिनेशन झाले होते. आणि विशेष आपण शेतकऱ्यांना सांगतो की काबुली जर आपण हरभरा घेतला तर गावरानीपेक्षा जरी उत्पादन 2 किंवा 3 क्विंटलने कमी आले तरी रेट मार्केटमध्ये काबुलीचा रेट हा गावरानीपेक्षा डबल आपल्याला बघायला मिळतो आणि यावर्षी निश्चितच आहे. यावर्षी काबुली चण्याची जी साईज आहे ती अपेक्षितप्रमाणे झालेली नाही. सतत ढगाळी वातावरण असल्यामुळं, धुई असल्यामुळं आणि वरचे जे दाणे आहेत हे चांगल्या प्रकारे भरले नाहीत. याच्याच बाजूला हा जो दुसरा प्लॉट आहे आपण बघू शकता, हे पण 1.5 एकर क्षेत्रामध्ये आहे. ही जी व्हेरायटी आहे काबुलीमध्ये म्हणजेच PKV4 पंजाबराव कृषी विद्यापीठाने विकसित केलेली व्हेरायटी आहे. या व्हेरायटीचं जे चांगल्या प्रकारे दाण्याचं वजन यावर्षी तर बघायला मिळत नाही आहे. म्हणजेच जर साईज याची जर चांगल्या प्रकारे वाढली असती तर याचं उत्पादनसुद्धा 1.5 पट वाढलं असतं, यात काही शंका नाही. आपण बघू शकता शेवटी जे वातावरण चांगल्या प्रकारे नसल्यामुळे आणि ढगाळ वातावरण, सतत पाऊस 1-2 वेळ झालेला आहे आणि सतत ढगाळी वातावरण आणि धुई असल्यामुळे याचं जे वजन आहे अपेक्षित, म्हणजेच याचा जर दाणा हा 1.5 पट वाढला असं तर उत्पादनसुद्धा जे अपेक्षित होतं आपलं 17-18 क्विंटलपर्यंत आपण दरवर्षीच्या प्रमाणे घेतो तेवढं उत्पादन यावर्षीसुद्धा आलं असतं. पण यावर्षी PKV4 म्हणजेच याला डॉलर म्हणतो आपण मार्केटमध्ये, हे मरोग प्रतिबंधक आहे. याच्यामध्ये कुठेही मरोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळत नाही. याच्यामध्ये सेम अंतर आहे, 2-2 फुटाने याच्यामध्ये 4 तास आहे. परत 4 फुटाचा अंतर गॅप सोडलेला आहे आणि परत 2-2 फुटाने 3 तास आणि परत एक गॅप सोडलेला आपल्याला इथं बघायला मिळतो. आता आपण जो काढणी झालेली आहे तिथं आपण जाऊन बघूया की तिथं उत्पादन आपल्याला किती आलेलं आहे. तर फायनली शेतकरी मित्रांनो, आपण जात आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी यावर्षी आपल्याला विक्री उत्पादन मिळालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला ज्या जातीचं यावर्षी विक्री उत्पादन मिळालेलं आहे ते म्हणजे 1.5 एकरमध्ये 28 पोते, म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण क्विंटलचे पोते पकडतो, चांगल्या प्रकारे भरून घेतल्यामुळे त्यामध्ये 1 किंवा 2 क्विंटलने वाढ होऊ शकते. म्हणजेच 28 जिथं झालं तिथं 30 क्विंटलही होऊ शकते. आणि जर टोटली आपण येतो उत्पादन म्हटलं तर जवळपास 20 पर्यंत आपल्याला हे एकरी उत्पादन यावर्षी मिळालेलं आहे. आणि याचा जो आकार आहे बघू शकता, दाण्याचा आकारसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला इथं बघायला मिळते. ही एक विश्वराज म्हणजेच राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली व्हेरायटी आहे आणि हिचं चांगल्या प्रकारे रेकॉर्ड तोड उत्पादन आपणसुद्धा घेऊ शकता. पण आपण नेहमी शेतकऱ्यांना सांगतो गारवाने जर घेण्यापेक्षा जर आपण काबुली घेतले तर काबुलीचे उत्पादन जरी 2-3 क्विंटल कमी आले तरी त्यामध्ये आपण भाव अधिक असल्यामुळे तो लीड आपण सहज काढू शकतो. काबुलीचे उत्पादन अपेक्षित 10-12 पर्यंत शेतकऱ्यांना असते, पण कदाचित वातावरण खराब झालं किंवा मग सतत ढगाळी वातावरण असलं, पाऊस पडला, अवकाळी पाऊस झाला तर अशा ठिकाणी 6-7 क्विंटलपर्यंत पर एकर उत्पादन काबुलीमध्ये बघायला मिळते. पण यामध्ये सुद्धा घेत असताना चांगल्या प्रकारे व्हेरायटी जसं की राहुरी कृषी विद्यापीठाची कृपा आहे की तसेच राहुरी कृषी विद्यापीठाची कृपा आहे किंवा पंजाबराव कृषी विद्यापीठाची
PKV4 म्हणतो किंवा PKV2 म्हणतो किंवा राजवर्धन म्हणतो, अशा व्हेरायट्या घेणे गरजेचे आहे जे क्या मररोग प्रतिबंधक आहेत. जर आपण डायरेक्ट मार्केटमधून जर डॉलर घेतला त्यामध्ये मररोग प्रतिबंधक नसल्यामुळे ते मरण्याची जी क्षमता असते ती किती पण होऊ शकते, म्हणजेच म्हणजेच मररोग हा कंट्रोल होऊ शकत नाही. यामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे दाण्याचा आकारसुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतो. आणि विशेष म्हणजे कोणीही शेतकरी या पद्धतीचा अवलंब करून या जातीचं 15-18 क्विंटलपर्यंत सहज उत्पादन घेऊ शकते, यात काही शंका नाही. आणि विशेष म्हणजे हे आपण बियाण्यालासुद्धा देऊ शकता जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर, चांगल्या प्रकारे आपण घरी साठवून ठेवून म्हणजेच याला डंक नाही लागला पाहिजे याची काळजी घेणे गरजेचे आहे. आणि याला जर डंक नाही लागला तर शेवटी आपण हेच बियाणं बीचं उत्पादनासाठी शेतकऱ्यांना देऊ शकता, किंवा कमी प्रमाणात असेल तर समोर चांगल्या प्रकारे बीज ठेवून आपण याचं जास्त प्रमाणात पेरणी करून आपलं क्षेत्र वाढवू शकता. अनेक शेतकऱ्यांकडे हे बियाणं नाही, जर आपण कृषी विभागातून जर घेतला तर नक्कीच आपल्याला मिळेल. आणि एक किंवा दोन बॅग जर घेतली आणि त्याच आपण प्रोडक्शन अधिक केलं तर यात नक्कीच बीज मध्ये वाढेल, यात काही शंका नाही. अजून बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटी वर्षी आपण घेतलेल्या सर्व व्हरायटीचे जे व्हिडिओ आहेत संपूर्ण आपल्याला या चॅनल बघायला मिळेल. अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूबचा. नमस्कार.